वेलकम टू नैनदीप कोचिंग क्लासेस। आज अपन पाहणार आहे एडिशन और सब्ट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन। एडिशन और सब्ट्रैक्शन ऑफ फ्रैक्शन। आता एडिशन फ्रैक्शन ची एडिशन आणि सब्ट्रैक्शन करण्याचे काही रूल आहे, काही फॉर्मुले ते आज अपन पाहणार। सर्वात अगोदर बघू फ्रैक्शन। फ्रैक्शन कशाला म्हणू? फॉर एग्जांपल एक सर्कल आहे, या सर्कलचे सर्कलला मी दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो, दोन पार्ट मध्ये डिवाइड। आता टोटल जो आहे होल पार्ट आहे हा पूर्ण एक पार्ट आहे, बरोबर आहे? हा पूर्ण एक सर्कल। आता या सर्कलचे किती पार्ट केले मी? वन टू। किती पार्ट केले? टू, टू पार्ट केले। आता वन अपॉन टू मीन्स काय झाला? वन अपॉन टू मीन्स वन फ्रैक्शन, वन अपॉन टू। सपोज दैट हा सर्कल है, या सर्कल ची मैं चार पार्ट करतो, वन टू थ्री फोर। या पार्टला मला जर फ्रैक्शन मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहीन? वन एक पूर्ण सर्कल है आणि या सर्कल ची किती पार्ट झाले? फोर, मीन्स वन अपॉन फोर। आता पाहू आपण वन अपॉन टू एंड वन अपॉन फोर आर अ फ्रैक्शन, हे फ्रैक्शन। आता याच फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, याचे काही फॉर्म्युले, ते फॉर्म्युले आपण पाहू। सर्वात अगोदर ॲडिशन और सबट्रॅक्शन, पहिले पाहू आपण ॲडिशन। ॲडिशन ॲडिशन करण्यासाठी फॉर्म्युला आहे, ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी। आता ए हा फॉर्म्युला कसा तयार झाला? पहा, यामध्ये जर डिनॉमिनेटर जर सेम असेल, आता डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर कशाला म्हणतो? लक्ष द्या, हा जो वन आहे जो वरचा पार्ट असते त्याला म्हणतो आपण न्यूमरेटर, आणि जो खालचा आहे याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर। वर जे आहे याला म्हणायचं न्यूमरेटर, आणि खाली जे आहे याला म्हणायचं डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर। आता ऍडिशन करताना सर्वात अगोदर ऑब्झर्व करायचे त्याचे डिनॉमिनेटर, जर डिनॉमिनेटर जर सेम असेल डायरेक्ट त्याची करायची ऍडिशन। हा फॉर्म्युला ए अपॉन बी प्लस सी अपॉन बी, या दोन्ही मध्ये दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन करायची, म्हणजे ए प्लस सी अपॉन बी। जो बी आहे हा डिनॉमिनेटर आहे आणि तो डिनॉमिनेटर आपण कॉमन ठेवला। फॉर एक्झाम्पल थ्री अपॉन फोर प्लस टू अपॉन फोर। आता हे प्रॉब्लेम आहे, याला सॉल्व कसं करायचं? पहा, यामध्ये तुमचा जो डिनॉमिनेटर आहे हा पहिले ऑब्झर्व करा, कॉमन आहे की डिफरंट आहे? कॉमन आहे। कॉमन असेल तर सेम ठेवायचं डिनॉमिनेटर फोर, आणि वरच्याची वर पहा जे न्यूमरेटर दिले आहे ते न्यूमरेटरची काय करायची आपल्याला? ऍडिशन करायचं। तर न्यूमरेटरची ऍडिशन करा, थ्री प्लस टू, थ्री प्लस टू, थ्री प्लस टू फाईव्ह, फाईव्ह अपॉन फोर, हा फाईव्ह अपॉन फोर झाला आपला आन्सर। सेकंड एक्झाम्पल पाहू, फाईव्ह अपॉन सेवन प्लस थ्री अपॉन सेवन, फाईव्ह अपॉन सेवन प्लस थ्री अपॉन सेवन। आता याची ऍडिशन कशी करायची? सर्वात अगोदर डिनॉमिनेटर ऑब्झर्व केला, सेम आहे, तर डिनॉमिनेटर जर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन दिली असेल तर ऍडिशन करायची। पाहता न्यूमरेटर मध्ये काय दिलेलं आहे? फाईव्ह प्लस थ्री, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो सेम ठेवतो मी, या दोघीची ऍडिशन करा, फाईव्ह प्लस थ्री एट अपॉन सेवन, हे झालं आपलं सेकंड। आता थर्ड, थर्ड पहा, थर्ड एक्झाम्पल सांगतो, जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर दोन्ही सेम असेल तर त्यावेळेस कसं सॉल्व्ह करायचं? फॉर एक्झाम्पल फोर अपॉन, फोर अपॉन सिक्स प्लस टू अपॉन सिक्स, फोर अपॉन सिक्स प्लस टू अपॉन सिक्स। यामध्ये पहिले ऑब्झर्व करायचं डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर सेम आहे सेम ठेवला, न्यूमरेटरची ऍडिशन दिली आहे ऍडिशन करा, फोर प्लस टू, फोर प्लस टू होतात सिक्स, डिनॉमिनेटरमध्ये पण किती आहे? सिक्स। आता या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं आपण सिक्सनी
या वरच्या न्यूमरेटरच्या 6 ला डिवाइड केला जाते, म्हणून 6 ने 6 ला डिवाइड करायचं, 6 वन जा 6, आंसर किती येईल आपलं 1/1, 6 वन जा 6 आणि 6 वन जा 6, 1 ला 1 ने डिवाइड केला आंसर येणार 1, म्हणजे या पूर्ण 6/6 चे आंसर येते 1. सेकंड, हे सर्व एक्झाम्पल होते ॲडिशनचे. आता बघू आपण सबट्रॅक्शनसाठी हा फॉर्म्युला कसा, पाहता लक्ष द्या, ए अपॉन बी मायनस सी अपॉन बी, ए अपॉन बी मायनस सी अपॉन बी. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन दिले, पण डिनॉमिनेटर हा सेम आहे. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर डायरेक्ट डिनॉमिनेटर सेम ठेवायचा, आणि न्यूमरेटरची ॲडिशन दिली असेल तर ॲडिशन करा, सबट्रॅक्शन दिली असेल तर सबट्रॅक्शन करा. म्हणजे सबट्रॅक्शन काय आहे ना, ए मायनस सी, हा एक आपला फॉर्म्युला फॉर्म होता. लक्ष द्या, ए अपॉन बी मायनस सी अपॉन बी इज इक्वल टू ए मायनस सी अपॉन बी. काही एक्झाम्पल बघू या फॉर्म्युल्यावर असणारे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, 5/3 मायनस 2/3, 5/3 मायनस 2/3, पाहता 5/3 मायनस 2/3 काय दिलेलं आहे, डिनॉमिनेटर सेम आहे तर सेम ठेवायचा. 5 मायनस 2 3 किती होणार, 3, 3/3. या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांना डिवाइड केलं जातं, तर डिवाइड करा, 3 ना 3 ला डिवाइड करा, आन्सर किती येणार, 1, आन्सर किती येणार, 1. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, 7/2 मायनस 4/2, 7/2 मायनस 4/2. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, डिनॉमिनेटर सेम आहे, सेम ठेवला. वरच्या जी न्यूमरेटरची काय करायची आपल्याला, सबट्रॅक्शन, तर सबट्रॅक्शन करा, 7 मायनस 4, 7 मायनस 4 किती होतात, 3, आणि डिनॉमिनेटर मध्ये किती आहे, 2, म्हणजे आन्सर किती येणार, 3/2. जर या ठिकाणी 3 च्या जागी जर 4 असते तर 2 नी आपण 4 ला डिवाइड केलं असतं, 2 चा टेबल म्हणून 4 ला डिवाइड केलं असतं, पण या ठिकाणी किती आहे, 3, म्हणून आन्सर किती येणार, 3/2. ठीक आहे, यानंतर सेम डिनॉमिनेटरवर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करण्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल दिले, ते तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता. तर टेक दिस स्क्रीन शॉट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा.